मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत की शिमर केक कसा बनवायचा तो. तर त्यासाठी आपल्याला लागतो हा शिमर पंप. हा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे आणि याच्यासोबत अशा या तीन रिकाम्या छोट्याशा डब्या पण याच्यासोबत येतात. आणि हे इडेबल शिमर आहे, हे पण मार्केटमध्ये मिळतं. खात्री करून घ्या की हे इडेबल शिमर आहे का ते. हे बघा, सगळ्या वेगवेगळ्या कलरमध्ये हे उपलब्ध आहे. आणि आता आपण पाहूयात की या पंपचा वापर कसा करायचा केकवर ते. मैत्रिणींनो, हा आपला केक इथे आहे, रेडी आहे. हा मी क्रम्बल कोट केलेला आहे, फ्रीजमध्ये ठेवला आहे आणि फ्रीजमधून 15 ते 20 मिनिटांनी बाहेर काढला आहे. आणि इथे मी हे पर्पल कलरचं शिमर वापरणार आहे. आणि त्यासाठी याला जो फायनल कोट करायचा आहे केकला, त्यासाठी मी व्हिप क्रीममध्ये थोडासा पर्पल कलर मिक्स करून याच्यावर कोटिंग करून घेणार आहे. आणि नंतर मग आपण याने स्प्रे करूया. हा आपला केक इथे रेडी आहे. आणि या स्क्रॅपरने, या साईडने मी इथे अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे. आणि ही आपली पर्पल शिमर पावडर मी याच्यामध्ये भरून घेतली आहे. आणि ही लावूया तिथे असे. आणि असे आपण पंप करू. सर्व बाजूंनी व्यवस्थितपणे आपण पंप करून घेऊया, जेणेकरून ही शिमर पावडर सर्व केकवर एकसारखी लागली पाहिजे. अशा पद्धतीने आपण सर्व ठिकाणी स्प्रे करून घेऊया. मैत्रिणींनो, ही आपली शिमर पावडर सगळीकडे, जवळपास सगळीकडे व्यवस्थितपणे स्प्रे करून झाली आहे. आणि हा आपला केक आता तयार होतोय. मैत्रिणींनो, ही शिमर पावडर आपली सगळीकडे अगदी व्यवस्थितपणे स्प्रे करून झाली आहे. आणि बघा आपल्या केकची शायनिंग किती छान दिसतेय, मस्त, खूप सुंदर, छान दिसतेय. आणि हा आपला केक आता जवळपास रेडी झालेला आहे. मैत्रिणींनो, हा आपला शिमर केक रेडी आहे. आणि इथे मी हे इडेबल गोल्डन बॉलने डेकोरेट केलेला आहे. आणि हे बटरफ्लाईज देखील इडेबल आहेत. तर हा आपला अशा प्रकारचा हा शिमर केक तयार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.